आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी, एक ध्येय परिवर्तनासाठी। रविवारी सकाळी सिंहगडावर फिरायला गेलेल्या नागरिकांवर पोलिसांची कारवाई। कोरोना अजून संपलेला नाही नसताना व शासनाने पर्यटन स्थळावर घातलेले निर्बंध शिथिल केलेले नसताना सुद्धा आज रविवारची सुट्टी साधून पुणेकरांनी सकाळी सिंहगड किल्ल्यावर झुंबड उडवली होती। किल्ल्यावर जाण्यास वन संरक्षण समितीकडून बंदी असताना देखील नागरिक ट्रेकिंगच्या मार्गाने मोठ्या संख्येने गडावर पोहोचत होते। 10 वाजता गर्दी वाढू लागली होती। मास्कचा व सुरक्षित अंतरचा नियम कोणीही पाळताना दिसत नव्हते आणि त्याच वेळेस अचानकच पोलीस हजर झाल्याने नागरिकांची चांगलीच धांदल उडाली। पोलिसांनी अर्ध्या तासात पूर्ण गड रिकामा केला। काही नागरिकांवर कारवाई सुद्धा करण्यात आली। सदर कारवाईसाठी ही हवेली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रदीप नांदे, शिंदे व बाकी पोलीस शिपाई उपस्थित होते। आपणासाठी ही बातमी आणली होती आमचे पुणे प्रतिनिधी सागर गवळीसह। मी पायल शहा, महाराष्ट्र न्यूज मराठी, पुणे। नमस्कार, मी सागर गवळी, आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी। आज आपण सिंहगड या किल्ल्यावरती या ठिकाणी रविवारचा दिवस असल्यामुळे त्याचे औचित्य साधून लोक फिरण्यासाठी सकाळी सकाळी या सिंहगड किल्ल्यावरती येत असतात। कोरोनाच्या काळामध्ये सरकारने जे काही नियम आणि बंधनं घालून दिलेले आहेत ते अजूनही ते बंधनं किंवा नियम शिथिल केलेले नसतानाही लोकांनी या ठिकाणी गर्दी केलेली आहे। त्याविषयी आपण सविस्तर माहिती घेऊया। राज्य शासनाने कोरोनाच्या संदर्भात जे नियम आरटी शर्ती लागू केलेले आहेत अजूनही पर्यटक त्या शर्तींचं अटींचं पालन करताना दिसत नाहीत, मास्कचा वापर करताना दिसत नाहीत, एकत्र फिरताना आढळून येतात। त्यांना किती वेळा सूचना देऊन टी व्ही माध्यम आपले सगळे मीडियाद्वारे सूचना देऊनही लोक त्याचं पालन करताना दिसून येत नाहीत। अजूनही पर्यटन स्थळावर गर्दी केलं तर दिसून निदर्शनास येत आहे। सिंहगड किल्ल्यावर आज रोजी सकाळी फिराय येणाऱ्या पर्यटकांना आम्ही सूचना देऊन इथनं हाकलून लावलेलं आहे आणि काही जण पर्यटकांवर कारवाईसुद्धा करण्यात आलेली आहे। लोकांनी कोरोनाचे नियम पाळावेत। ज्या टायमाला महाराष्ट्र शासन गड किल्ले पर्यटन स्थळे फिरण्यासाठी खुले करतील त्या टायमाला फिरायला यावं। आत्ता त्यांनी फिरायला कोणीही गड किल्ले पर्यटन स्थळावर येऊ नये। धन्यवाद। आपण पाहिलं पोलिसांनी आणि सरकारने सुद्धा आदेश दिलेला असताना सुद्धा लोक याप्रमाणे इथे गड किल्ल्यावरती गर्दी करत आहेत। यावरती बंदी असताना सुद्धा लोक नियमांचं पालन करत नसताना येतं दिसतं। मी सागर गवळी, आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी, पुणे।